नमस्कार मित्रांनो आज आपण मोबाईलच्या माध्यमातून गुगल मीट हे कसं वापरायचं ते प्रात्यक्षिकातून बघणार आहोत यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर ला जाऊन गुगल मीट हे ॲप डाउनलोड करायचं आहे ज्यावेळेस आपण गुगल मीट हे ॲप चालू करणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला असा एक कॅमेरा चालू झालेला दिसेल म्हणजे ही स्क्रीन आपल्यासमोर दिसते आपण या ठिकाणी पहिल्यांदा कॅमेरा बंद करणार आहोत आणि नंतर माहीकही बंद करणार आहोत आता कॅमेरा आणि माईक का बंद करायचा याला कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला मिटिंग कोड पाठवला असेल तर आपल्या अवतीभोवतीच्या आवाजामुळे त्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून आपण पहिल्यांदा या गोष्टी बंद करणार आहोत आणि जर तुम्ही स्वत मिटिंग घेणार असाल तर तुम्ही त्या ठिकाणी कॅमेरा आणि माईक हे चालू ठेवू शकतात आता सर्वात पहिल्यांदा आपण मिटिंग कशी होस्ट करायची मी हे तुम्हाला सांगणार गुगल मीटच्या या स्क्रीनवर आपल्याला दोन पर्याय दिसत आहेत पहिला पर्याय आहे अधिकचं चिन्ह आहे आणि त्या ठिकाणी न्यू मिटिंग असं म्हटलं आहे पहिल्यांदा आपण या पर्यायाचा विचार करू म्हणजे या पर्यायाला जर आपण निवडलं तर आपण मिटिंग होस्ट करू शकतो आपण मिटिंग ऑर्गनाईज करू शकतो आणि दुसरा पर्याय जो दिला आहे तो म्हणजे मिटिंग कोड जर समजा तुम्हाला कोणी कोड पाठवला असेल तर तो पाठवलेला मिटिंग कोड या ठिकाणी टाकून तुम्ही मिटिंग जॉईन करू शकतात आता मी पहिल्यांदा न्यू मिटिंग यावर मी क्लिक करत आहे ज्यावेळेस मी न्यू मीटिंगवर क्लिक करलं तर माझ्यासमोर एक मिटिंग क्रिएट केली जाते आणि त्याचा मिटिंग कोड हा शेअर करण्यासाठीचा एक पर्याय आपल्याला दिसतो या ठिकाणी मी जेव्हा शेअर अशा बटनावर क्लिक करणार आहे तर माझ्या पुढे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स ओपन होतात की मला ही लिंक कशाच्या माध्यमातून शेअर करायची आहे तर आपल्या सर्वांसाठी व्हॉट्सअप हा पर्याय अतिशय चांगला मग व्हॉट्सअप या पर्यायाचा वापर करून मी ही लिंक माझ्या एका मित्राला पाठवू शकतो समजा आता मी ही लिंक माझ्या एका मित्राला पाठवली आहे आणि जेव्हा आपण त्या मित्राचा कॉन्टॅक्ट सिलेक्ट करतो तर पुढे तो मिटिंग आय डी आपल्याला या ठिकाणी आलेला दिसतो अशा पद्धतीने आपण काय केलं त्या व्यक्तीला मिटिंगचा कोड पाठवला आहे आता आपण काय करणार आपण त्या व्यक्तीला मिटिंग जॉईन करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली आहे मग तो व्यक्ती मिटिंग जॉईन करण्याची आपण थोडा वेळ वाट बघणार यासाठी आपल्याला काय करावं लागतं यासाठी आपल्याला अगोदरच लिंक तयार करून जर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा ज्यांना तुम्हाला मिटिंगला जॉईन करून घ्यायचं आहे त्यांना जर तुम्ही पाठवलीत हो तर याचा फायदा काय होणार आहे त्यांना तुम्हाला वेळ द्यायची आहे आणि त्या वेळात त्यांना मिटिंग जॉईन करण्यासाठी सांगायचं आहे की जेणेकरून ते बरोबर त्या वेळेमध्ये तुमची मिटिंग जॉईन करतील मग यासाठी तुम्ही तुमच्या मिटिंगमध्ये उपस्थित राहणं अगोदर गरजेचं आहे मग ज्यावेळेस तुम्ही तुमच्या त्या व्यक्ताला किंवा त्या विद्यार्थ्यांना कोणालाही जेव्हा तुम्ही लिंक शेअर केलेला आहे आणि तो व्यक्ती जेव्हा जॉईन रिक्वेस्ट तुम्हाला पाठवेल तर मात्र तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर त्या ठिकाणी एक मेसेज दिसणार आहे बघा या ठिकाणी आता काय सम वन नेम्ड श्रीकांत देवकर वॉन्स टू जॉईन द मिटिंग याचा अर्थ आपण जी माझ्या मित्राला म्हणजेच माझ्या दुसऱ्या नंबरवर मी जी लिंक पाठवली होती त्या व्यक्तीने ॲडमिट रिकसाठी रिक्वेस्ट पाठवली आता त्या व्यक्तीला मी ॲडमिट म्हटलं म्हणजे तो म्हणजे तो व्यक्ती या ठिकाणी मिटिंगमध्ये जॉईन झाला आहे म्हणजे बघा माझा दुसरा मोबाईल या ठिकाणी मिटिंगमध्ये जॉईन झालेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकापेक्षा आप एक अनेक लोकांना किमान शंभर लोकांना या मिटिंगमध्ये जॉईन करू शकतो आणि जेव्हा ते लिंकवर क्लिक करणार आहे तर तुम्हाला फक्त ॲडमिट करायचं आहे तुम्ही ॲडमिट म्हटलं की तो व्यक्ती तुमच्या मिटिंगमध्ये जोडला जाणार आहे आणि जेवढे लोक मिटिंगमध्ये जोडले गेले त्यांची खाली यादी तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहेत मी अपेक्षा करतो मित्रांनो की तुम्हाला या ठिकाणी मिटिंग कशी होस्ट करायची हे समजलेलं आहे धन्यवाद आता मित्रांनो आपण आता पुढचा भाग बाँग बघणार आहोत तो म्हणजे जर आपल्याला व्हॉट्सअपवरून लिंक आली असेल तर आपण मीटिंग जॉईन कशी करायची हे अतिशय सोपं आहे यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपवरून जे लिंक आली त्या लिंकवर तुम्ही थोडं दाबून ठेवलं बोट तर लिंक कॉपी झालेली दिसते आणि मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला नंतर गुगल मीट हा ऑप्शन चालू करायचं आहे आपोआप आप लिंक कॉपी केल्यामुळे तुम्हाला विचारतोय तर या ठिकाणी गुगल मीटला जॉईन करायचं आहे का तुम्ही जॉईन असं म्हटलं का तुमच्यासमोर एक ऑप्शन दिला जाईल तो म्हणजे आस्क टू जॉईन आता या ठिकाणी आस्क टू जॉईन म्हणजे तुमचा कॅमेरा मी पहिल्यांदा बंद करतो आणि माईकही बंद करतो आता मला मीटिंग जॉईन करायची मग या ठिकाणी सरळ सरड़ सरळ आपण आस्क टू जॉईन यावर क्लिक केलं ज्या व्यक्तीने ऑर्गनाईज केली आहे किंवा ज्या व्यक्तीने मीटिंग ही चालू केलेली आहे तर त्या व्यक्तीने तुमची रिक्वेस्ट ॲडमिट केल्यानंतर तुम्ही मिटिंगला जॉईन होतात या ठिकाणी आपण मिटिंगला जॉईन झालेलो आहोत आता या ठिकाणी जर समजा समोरचा व्यक्ती काही प्रेझेंट करत असेल तर ते आपल्याला कसं बघता येतं तेही बघूया समजा त्या समोरच्या व्यक्तीने मिटिंग चालू केली आहे तर तो त्या ठिकाणी प्रेझेंट स्क्रीन हा हो ऑप्शन निवडणार आहे आणि प्रेझेंट स्क्रीन ऑप्शन निवडल्यामुळे त्याच्या मोबाईलची संपूर्ण स्क्रीन आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे मग त्याने त्याच्या मोबाईलमध्ये काय करत आहे म्हणजे समजा आपल्याला त्याने मेन्यूज ओपन केले आहेत किंवा इतर काही गोष्टी ओपन केल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी आपल्या मोबाईलवर दिसणार आहेत अशा पद्धतीने होस्ट हे मीटिंग कंडक्ट करणार आहेत तर आपण त्या ठिकाणी मीटिंग जॉईन करून त्यातून अभ्यास करणार आहोत मी अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला हाही भाग व्यवस्थितपणे समजला असेल धन्यवाद